वेलकम बॅक आवर एज्युकेशन चॅनल बघा एम पी एस सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे विषय कोणता आहे बघा ऑनलाईन अर्ज प्रणाली उमेदवारांचे खाते अद्ययावत करण्याबाबत ओके म्हणजे आपल्याला खातं जे अपडेट करायचं आहे संदर्भ दिनांक सत्तावीस मे दोन हजार एकवीसचं जे प्रसिद्ध पत्रक आहे लक्षात घ्या आता बघा काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळामध्ये बदल करण्यात आलेला आहे सद्यस्थितीत आयोगाची ऑनलाईन जी अर्ज प्रणाली आहे लक्षात घ्या नवीनवाली ती आहे एस टी टी पी एस ओके एम पी एस सी ऑनलाइन गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर स्थापित करण्यात आली आहे तसेच पूर्वीच्या लक्षात घ्या जी आपली महा एम पी एस सी महा ऑनलाईन गव्हर्नमेंट डॉट इन जी वेबसाईट होती या संके संकेतस्थळावरील ऑनलाईन प्रणालीमध्ये उमेदवारांची खाती बंद करून लक्षात घ्या खाती बंद करून सदर खाती नवीन संकेतस्थळांवर वर्ग करण्यात येत आहे सदर स्थानांतर लक्षात घेऊन उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीमधील त्यांच्या खात्याचा पासवर्ड आणि खात्यामधील तपशील अद्ययावत करण्याबाबत आयोगाच्या दिनांक सत्तावीस मे लक्षात घ्या मे महिन्यामध्ये आलं होतं नोटिफिकेशन दोन हजार एकवीस रोजीच्या पत्रकाद्वारे उमेदवारांना सूचना करण्यात आली होती तथापि बघा हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे तथापि अद्यापही बहुतांश उमेदवारांनी पासवर्ड व त्यांच्या खात्यातील तपशील अद्यावत केले नसल्याचे दिसून येत आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला लवकरात लवकर जे खातं आहे ते आता अपडेट करावं लागेल ओके okay, ज्यांनी केलेलं नाही आहे अजूनपर्यंत त्यांनी याची विशेष दखल घ्या आणि दुसरा पॉईंट काय म्हणते बघा नजीकच्या काळात आयोगाकडील प्रलंबित भरती प्रक्रियांच्या उर्वरित पुढील प्रक्रिया व नव्याने राबवण्यात येणारी भरती ओके okay, हे बघा नव्याने राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियाकरता अर्ज करण्यासाठी उमेदवारांची खाती अद्यावत म्हणजे आता जी नवीन प्रोसेस आहे ते अद्यावत असणे आवश्यक आहे खाती अद्यावत असल्याशिवाय उमेदवारांना नवीन अर्ज सादर करणे शक्य होणार नाही म्हणजे तुम्हाला नंतरच्या ज्या जागा निघेल त्यात तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही म्हणून तुम्ही लवकरात लवकर जी माहिती आहे ती अद्यावत करावी आणि तसेच ऐनवेळी नवीन खाते तयार करायला जर तुम्ही गेले तर ते अडचणीचं ठरू शकते म्हणजे तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येऊ शकते यास्तव संबंधित उमेदवारांनी तातडीने लक्षात घ्या तुम्हाला एम पी सीने पाठवलेलं आहे हे, हे परिपत्रक की उमेदवारांनी तातडीने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणावरील प्रणालीवरील खात्यां त्यांच्या खात्यांचा पासवर्ड व खात्यातील तपशील अद्ययावत करणे अनिवार्य आहे म्हणून तुम्ही आता ही माहिती भरताना लक्षात घ्या व्यवस्थित काळजीपूर्वक आता व्यवस्थित भरून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही आणि बाकीची जी, जी पुढची प्रोसेस आहे हे तुम्हाला इंटरनेट कॅफेमध्ये गेल्यावर गे कळेलच ओके तर यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर ओके लवकरात लवकर जे खाते आहे ते अपडेट करावे ओके म्हणजे पुढे चालून तुमचा गोंधळ होणार नाही ओके सो ज्यांनी खाते अपडेट केलेले नाही आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपले जे खाते आहे ते व्यवस्थित अद्ययावत करून घ्यावे आणि माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी म्हणजे डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि हे जे नोटिफिकेशन आहे बघा अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस म्हणजे आजचे आहे आय होप की तुम्हाला हे कळलेलं असेल थँक्यू सो मच